संगत जी प्रेमाने बोला धन निरंकार जी। सासंगत जी पुस्तकात एवढी पाने नाही, पेन मध्ये एवढी शाई नाही, जिभेला एवढी ताकत नाही की बाबाजींच्या बद्दल काही बोलू शकेल। सासंगत जी बाबाजींनी कायम आम्हाला हेच शिकवलं आहे की एकला माना, एकला जाना, एक व्हा। सासंगत जी बाबाजींनी कायम एकत्वचाच नारा दिला आहे। सासंगत जी असल्या काही खूप गोष्टी आहेत की बाबाजींनी आम्हाला समजवले आहे। सासंगाजी निरंकारी मिशनच्या तर्फे प्रकाशनच्या तर्फे एक बुक आयोजित केलेली आहे ज्याचं नाव आहे मेरे हरदेव। सासंगाजी ह्या पुस्तकात खूप गुरुसिकांनी आपले आपले अनुभव शेअर केले आहेत। वास्तविकात जे जे घडामोडी घडले आहेत ते शेअर केलेले आहेत। सासंगाजी एक महात्मा होते, त्यांनी त्यात लिहिले आहे की त्यांच्या मनात खूप दिवसापासून होतं की मी समागमला जावावं, ते कायम मनापासून सेवा करत होते, पण त्यांचा कधी हे समागमला जाण्याचा योग आला नाही। सासंगजी त्यांना कायम वाटत होते की का मी समागमला जात नाही। सासंगजी काही ह्या दिवसानंतर तो योगसुद्धा आला आणि त्यांना समागमला जायला मिळाले। सासंगजी मग तिथे त्यांनी खूप सेवा केली, मनापासून सेवा केली। सासंगजी एकदा हा जेव्हा 8 नंबर ग्राउंडवर ते रांगेत उभा होते बाबाजींच्या दर्शनासाठी, एक सेवादार आले, त्यांनी त्यांना सांगितलं की बाबाजी तुम्हाला बोलवत आहेत। सासंगजी ते ह खूप घाबरले आणि म्हणले की काय माझ्याकडून चूक झालेली आहे। सासंगजी सेवादार म्हणाले काही चूक झालेली नाही महात्मा, पण तुम्हाला बाबाजी बोलवत आहेत। सासंगजी ते पुढे गेले आणि बाबाजींचे दर्शन घेतले। सासंगजी बाबाजी ह त्यांच्या पाठीवर ये शाबाशी दिली, पीठ थपथपावली, ते खूप प्रसन्न झाले आणि आपल्याला खूप खुश नसीब समजले की मला हे इतके प्रसन्न झाले। आणि सत्संगजी ते खूप आपल्याला गरीब निवास समजू लागले की मी तर फक्त मनात असं बोलत होतो की मला एवढे दिवस झाले की मग हे प्रसंग आलं नाही की मला समागमला जायला मिळत नाही, पण हे तर मला खूपच आनंदाची गोष्ट आहे की मी समागमला आलो आणि ह्या बाबाजींचे फुडून दर्शन घेतले, मला हा शाबाशी दिली बाबाजींनी। सासंगजी असेच खूप अनुभव बाबाजींबद्दल गुरुसिखांनी ह्या पुस्तकात शेअर केलेले आहे। सासंगजी हा जो पुस्तक मेरे हरदेव आहे, हा पुस्तक तुम्ही सगळी तुमच्या घरी आणावे, तुमच्या शेजाऱ्यांना, तुमच्या नातेवाईकांना, थोर थोऱ्यांना, वरिष्ठांना हे वाचून दाखवावे, तुम्ही पण वाचावे। आणि हा पुस्तक जे आहे ते हे पुस्तक तुम्ही स्वतः वाचावे आणि दुसऱ्यांना सुद्धा वाचून आनंद द्यावे। सासंगजी हे जो पुस्तकात आहे दासीनं हे वाचून एकच जाणवत आहे की ह प्रेमापेक्षाही प्रेम सद्गुरु, साऱ्या जगापेक्षाही न्यारे सद्गुरु, सगळ्यांचे आहे सद्गुरु, पण हे वाचून असं वाटते की ही आपलेच आहेत सद्गुरु। सासंगजी प्रेमाने बोला धन निरंकार जी।